मराठा आरक्षण आंदोलन 28 अगस्त को शुरू हुआ, तब जरांगी ने कुनबिन रिकॉर्ड रखने वालों को ओबीसी प्रमाण पत्र देने की मांग की, लेकिन तुरंत उन्होंने अपनी मांग बदल दी और सीधे कुनबिन सर्टिफिकेट की मांग कर दी। अब जरांगी पाटिल इन्होंने दोनों उप मुख्यमंत्री और मुख्यमंत्री की आलोचना की। उन्होंने उप मुख्यमंत्री फडणवीस पर अभद्र टिप्पणी की, यह सम्मानजनक नहीं है, निंदनीय है। इससे अब आंदोलनकारियों और सरकार के बीच टकराव शुरू हो गया है, ऐसी प्रतिक्रिया बबन राव तायवाड़े इनके द्वारा साझा की गई। नहीं, खरं म्हणजे असं आहे की परवाची माननीय जरांगी पाटील साहेबांची जी प्रेस या संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आणि त्या प्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या ज्याला शब्द मी म्हणेल उद्रेक भावना व्यक्त केल्या आणि या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांवरही दोष लावले, तिघांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवलं आणि सर्वात जास्त अतिरिक्त म्हणजे असं झालं की उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याविषयी ते एवढ्या खालच्या स्तरावरती बोलले की या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची भाषा सामान्य आंदोलनकर्ता किंवा कार्यकर्ता बोलू शकत नाही। संविधानिक पदावर बसलेल्या एखाद्या व्यक्तीची जात काढणं या धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये किंवा देशामध्ये ही कायद्याला धरून नसते आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप करून आता आंदोलनकर्ते आणि सरकार याच्यामधला संघर्ष सुरू झालेला दिसून येतो आहे की कालपर्यंत एवढे शांततेने समाजाचं आंदोलन सुरू होतं, समाजाला न्याय मिळत होतं, सरकार सकारात्मक दृष्टीने त्यांच्या प्रत्येक मागणीकडे लक्ष देऊन होतो, प्रतिसाद तशा प्रकारे मिळत होता आणि कदाचित प्रतिसाद मिळत असल्यामुळे कुठंतरी काय घडलं माहीत नाही, पण अचानक हा जो पवित्रा दरांगे पाटील साहेबांनी घेतला तो खरंच निंदनीय आहे, समर्थनीय नाही आहे। अशा प्रकारची भाषा वक्तव्य कुठल्याही आंदोलनकर्त्यांनी जे कुठलं सरकार असेल त्या सरकारच्या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात करू नये हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे।